या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। सोलापूर महानगरपालिका निवडणुकी संदर्भात प्रभाग रचनेची रचना झाली, त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? सोलापूर महापालिकेच्या इलेक्शन संदर्भामध्ये गेल्या 6 महिन्यापूर्वीच वाटप झाली होती, पण हरकती सूचना मागवण्यात आली होती। हरकती सूचना मागवल्यानंतर काही विलंब झाला। विलंबनंतर निवडणुकीच्या आयोगानुसार काल महानगर आयुक्तांनी डिक्लेअर केले की 5-6 वार्डामध्ये फक्त त्यांनी चेंजेस केले, बाकी कुठल्याही प्रभागामध्ये चेंजेस केले नाही। आता ते चेंजेस का केले तो आयुक्तांना माहीत, अजून तो निवडणूक आयोगाला। अतिशय काही लोकांनी तक्रार दिली, पण त्यांची तक्रारची दखल सुद्धा घेतली नाही, ही सुद्धा खेदाची गोष्ट आहे। उदाहरणार्थ 34 नंबर प्रभागमध्ये 32 मधील तक्रार घेतली, 34 मध्ये घेतली होती, पण तिथले कुठलेही तक्रार घेतली नाही। हे मला दुःख वाटतं, कारण ज्या लोकांनी तक्रार दिली त्यांच्या तर काय तर नियोजन करायला पाहिजे होतं की आता तो 34 नंबरचा प्रभागमध्ये थोडा प्रॉब्लेम होता मोठा, पण त्यांनी काय सॉल्व केलं? कारण तो होडगी रोड, हा होडगी रोड भाग जे आहे, होडगी रोडच्या पलीकडे गेले ते, म्हणजे रेल्वे ट्रॅकच्या बाजूनी तो गेलेला आहे। हे रचनाचा मला वाटतंय ते खरं म्हणलं तर ते चुकीच्या पद्धतीने केले, माझा ठाम आरोप आहे तुमचा। कारण नेमका असता तुमचा मुख्य रस्ता, मुख्य मंदिर, मुख्य मस्जिद असे मुख्य घेऊन तो बरोबर त्या पद्धतीने झिकझॅक पद्धतीने करतात, पण ते असं केलंय ते वडगी रोड वगळून तो फक्त रेल्वे ट्रॅक पर्यंत गेलाय, असं फिरून येऊन तो कंबर तलाव पर्यंत गेलेला आहे। म्हणजे मतदारांना हा काम करण्यासाठी सदस्यांना सुद्धा अडचण होती, अजून मतदारांना सुद्धा अडचण होती, नागरिकांना की कुठल्या नगरसेवकडे जावा ह्याचा विचार करायला जरूर होती। आता कुठल्या पद्धतीने केले त्यांचे नेम त्यांना माहीत, मी ते काय बोलू शकत नाही। कारण आतापर्यंत आता मी 5वा इलेक्शन लढलो आहे महानगरपालिकेचा, 5 इलेक्शनमध्ये सदस्य कुठली तक्रार त्यांनी आतापर्यंत फेटाळून लावत होती, पण पहिल्यांदाच त्यांनी आज तक्रारचा दखल घेऊन 5-6 वार्डाचा त्यांनी चेंजेस केला। 5-6 वार्डाचं का चेंजेस केले आहेत ही सुद्धा विचार करायची गोष्ट आहे। मला वाटतंय कोण मॅनेज केलंय काय नाही हे माहीत नाही, परंतु ज्याने तक्रार दिली त्यांची सत्य पाहून करायचं होतं त्यांनी केले नाही, ते दुःख वाटतं। माझा आरोप आहे निवडणूक आयोगाने की त्यांनी योग्य पद्धतीने केलेलं नाही, कारण ज्याची तक्रार आहे त्याची खरे तक्रार अनेक बघितलं, मी तक्रार केली त्याचं कुठलीही दखल घेण्यात आली नाही, हे सुद्धा खेदाची गोष्ट आहे। आता शेवटी ते अधिकारी आहेत ते त्यांच्या पुढं जाऊ शकत नाही, अजून निवडणूक आयोगाच्या पुढं कुणी जाऊ शकत नाही, तिने घेतलेले निर्णय ते आम्हाला मान्यच करावं लागत आहे, यासाठी काय करता पण येत नाही। असंच करून औरंगाबादचा इलेक्शन 3 वर्ष रिंगणत पडला, एकाने हायकोर्टात गेला, हायकोर्टात गेल्यानंतर तो तिथंच केस थांबली होती, इलेक्शन थांबलं होतं, इथं असं इथं होऊ नये असं माझं वाटतं। कारण शेवटी आता लोकांची हार वाढली, बघालो आपण नगरसेवक नसल्यामुळं लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं, कुठल्याही कामाला फिरावं लागतं, कुणी दखल घेत नाही, कुठला काम होत नाही, यासाठी लोकांनी ह्याच्यावर दखल इलेक्शन होणे फार गरजेचं आहे। इलेक्शन झाल्याशिवाय तिथं महापालिकेत अधिकाऱ्यांचा मनमानी कारवाई चालू असतंय, कुणी अधिकारी ऐकत नाही, हेल्पलाईन नंबर दिलेत त्यांनी की लोकांची काय तक्रार करा, पण लोकांना हेल्प नंबर माहीत नसते, हेल्पलाईनला लोक तक्रार करत नाही। शेवटी जे माजी नगरसेवक आहेत त्यांनाच फोन करतात, आता आम्ही फोन करतो यासाठी फोन करतो लोकांना मदत करण्यासाठी, तेव्हा तुम्ही चांगलं करा म्हणून। आता माझा आरोप आहे निवडणूक आयोगाने की तिने प्रभाग असल्याची तक्रार घेतली, सगळ्यांचीच घ्यायची होती, फक्त 3-4 न घेता सगळ्यांचं करायचं, माझा आरोप आहे।